नवीन वर्षामध्ये कपडे महागणार आहेत. कपड्यांवरचा जीएसटी 5% बारा टक्के करण्याचा निर्णय झालेला आहे आणि 1 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. केंद्रानं कापड आणि तयार कपड्यांवरच्या जीएसटी 5% थेट 12% करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात कापड व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा युनायटेड रिटेल ट्रेड अँड गारमेंट असोसिएशननं दिलाय. जीएसटी वाढवण्याच्या विरोधात देशातलं कापड तसंच तयार कपड्यांशी संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांच्या संघटनांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कपडे महागणार आहेत. जीएसटी वाढलाय नवीन कपड्यांवरचा. 1 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये कपडे महागणार आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे इंग्लंडमध्ये परिस्थिती चिंताजनक झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 106,122 रुग्ण आढळलेत आणि इंग्लंडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा वेगानं प्रसार होतोय. रोजची रुग्णसंख्या 1,00,000 गेली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून युरोपियन देशांमध्ये इंग्लंडला त्याचा खूप जास्त फटका बसलाय. ओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी लसीकरण आणि कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन हेच दोन मार्ग आहेत असं डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. ओमायक्रॉनपासून संरक्षण करण्यासाठी लसीमध्ये बदल केले जाऊ शकतात असंही डॉक्टर गुलेरिया यांनी म्हटलं होतं. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल प्रवासात लसीकरण सक्तीचं करण्यात आल्याचं राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हटलंय. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाहीये आणि त्यामुळे धोका पत्करू शकत नाही. लसीकरण न झालेल्यांना लोकल प्रवास करण्याची आणि इतरांमध्ये मिसळण्याची मुभा दिली तर सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलंय. कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेनं उभारलेल्या तात्पुरत्या आरोग्य व्यवस्थेची प्रशंसा होतीये. मात्र पालिकेची मूलभूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आजही कमकुवत असल्याचं निरीक्षण समोर आलंय. मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये निरीक्षण नोंदवण्यात आलंय. मुंबईतली लोकसंख्येच्या तुलनेत 858 प्राथमिक दवाखान्यांची गरज असताना प्रत्यक्षात त्याच्या केवळ 20% दवाखाने कार्यरत असल्याचं या अहवालामधून उघड झालंय. भारतीयांना औषधं आवडत आहेत आणि त्यामुळे औषधं घेणं हाच नवा आजार ठरू पाहत असल्याचं जागतिक स्तरावरच्या एका पाहणीमध्ये दिसून येते. देशामध्ये औषधांच्या खरेदीवर तसंच अनावश्यक रोगनिदान चाचण्यांवर अधिक खर्च होत असल्याचं दिसून आलंय. अतिरिक्त औषध सेवन ही समस्या सुद्धा मोठी होत चालली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे